दवा तुम्हाला करावा लागतील, फाइटिंग साठी दवा करावा लागतील, 12 चेंडूंचे मॅच, मिलिन ऑन स्ट्राइक आणि पॉवर प्ले नसणार आहे. दोन ओव्हर म्हटलं तर पॉवर प्ले नसतो. 5 चतुर्षक बाहेर दिसतील, लॉंग ऑनला चतुर्षक असेल, एक त्याच्यानंतर डीपला स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये असेल, एक्स्ट्रा कव्हरला एक चतुर्षक. पहिला बॉल सूरजचा उडवलाय मिलिनने, घुटना टेक, तमाशा टेक, पहिला बॉल वर ठोकलाय, षटकार. सहा धावा लागतात फलकावरती. पहिल्या चेंडूवरती व्यासपीठावरती प्रमुख पाहुण्याचं आगमन होत. सहा धावा फलकावरती, फलंदाज मिलिंदच्या बॅट मध्ये षटकार येतोय. मिलिंद ऑन स्ट्राइक पुन्हा एकदा. इथे फटका चांगला, अकूट डब्ब्याचा बॉल, त्याला हुक केलाय, पुलचा फटका आहे, चांगला फटका आहे. दुसरी धाव होते कंप्लीट. दोन धावा रोखू शकत नाही, दोन ने पुढे धावा काठवरती. मिलिंग स्ट्राइक स्वतःकडे रोटेट करतोय. सूरज वरती मात्र हल्ला चोडला, पहिल्या बॉल वरती सूरज स्वागत केलं. षटकार नंतरची दुहेरी धाव, 8 धावा धापलकावरती, सिंगल डिजिट बघायला भेटतो. मिलिंद पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल इथे मात्र हवेत, स्वतः गोलंदाज जज करतोय, फॉलो थ्रू मध्ये टिपलाय, झेल संपलाय मिलिंदचा खेळ. 8 वरती पहिला धक्का. महान संघाचा राकेश कुठे असेल लवकर यायचं, आपल्याला सन्मानित केलं जाईल. नवी फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती. भरत सेकंड एंडला असेल. पहिला बॉल फेस करेल गोलंदाज सूरज. ब्रेक थ्रू मिळवला, कमबॅक केलं, इथे पेंट चेंडूला पुल केलंय, हुकचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट होत आहे. धापला दोन ने पुढे 10 वरती इन मॅजिकल डबल फिगर मध्ये. नाणेफेकीसाठी पुढची टीम सह्याद्री 11, एलवन जुगाई आणि RCC स्पोर्ट्स शिंबणे. दोन्ही टीमचं कॅप्टन यायचं लवकर. एलवन जुगाई आणि शिंबणे कॅप्टन्स रिपोर्ट करायचं आपण आपल्या व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स. आणि मागची मॅच नक्कीच परखांडले टीम पराभूत झाला. परखांडले टीम आपला संगणक यायचा, आपण आपला सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. इथे बॉल आतमध्ये येणार, तर टप्पा पडल्यावरती बॉडीवरती जोपर्यंत चेंडू आदळेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एक ने धावलं पुढे 11 वरती. 5 बॉल, शेवटचा बॉल, अजूनही शिल्लक या षटकातील. चला राकेश आले, आपण देऊया राकेशला मॅन ऑफ द मॅच व्यासपीठावरती. अमोलजी कांबळी यांच्या शुभहस्त दिलं. आपण राकेशला मॅन ऑफ द मॅच म्हणण्याकडे बोलूया. हा बॉल ऑफ स्टिक सोडून जातो, पंचांचा व्हाईटचा इशारा येतो, अवांतर धाव ऍड केली जाईल लापलकावरती. 12 12 धावा लापलकावरती लागतायत. पहिला षटक सुरू आहे, सामना 2 षटकांचा. इथे हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक इथे येतात, क्षेत्ररक्षक
पाठमोरा धावताना जेल ड्रॉप बॅकअप येतंय, बॅकअप खूप दूरवर येतं, तिथे थोडीशी मिसफील्ड बघायला गेली, चेंडूचा पाठला केला तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या 3, आपलं 3 ने पुढे 15 बघायला भेटतंय. पहिल्या षटका अखेर 1-15 धावसंख्या फलकावरती. प्रथम फलंदाजी करताना ती म्हणजेच केदार लिंक क्रिकेट क्लब खेलवाडे पाटीलवाडीची. गोलंदाज टाकवर येतो आहे गोलंदाज मिलिन सेकंड एंडला फलंदाज खेळतोय सुभाष. सुभाष खेळतोय सेकंड एंडला. चला चालू करायचं, लवकर सामना स्पीड अप करा प्लीज. पंच आपण लक्ष द्या, स्पीड अप घ्यायचंय प्लीज. पहिला बॉल मिलिंदचा उडवला हवेत, झेल होईल का? नोमॅस लँड मध्ये क्षेत्राचे प्रयत्न करताय, चेंडू पडतोय नोमॅस लँड मध्ये, झेल जमिनीला दान झाला. तोपर्यंत 2 मिळतात सुभाषला आणि टीम खेलवडे धावपळ 2-17. धावा करावा लागेल, धावा येत आहेत, धावांवरती इतना रोक लावावा लागेल, कम बॅक करावं लागेल मिलिंदला. पहिल्या षटकात तब्बल 15 धावा आल्या. स्लॉग ओव्हर षटक, स्टेप आउट झाला, फटका चांगला गॅप मध्ये चाललाय, गोळीच्या वेगाने चेंडू चतुर्षक खूप चांगला झाला, तिथे डीप मध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फेकेल उचलून 2 धावल्या 19 वरती, 2-19 धावा धावलकावरती. भारत पुन्हा एकदा सेकंड एंड ला सज्ज होतोय. सुभाष हा चेंडू बॅटचा रडार मध्ये जरूर होता, तिथे क्षेत्ररक्षक खूप चांगला होता लॉंग ऑनला, मिसफील्ड फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झाली, 2 कंप्लीट. टीसीचा प्रयत्न जरूर केला होता, इथे भारतने नकार येतोय. 2 वरती स्तंभावरती आपलं 2-21 चेंडू झाले 3, अजून 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. गोलंदाज ट्रॅकवर आहे गोलंदाज मिलिंद, 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अलंदे कार्पेट, चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेटला पेलतोय, तर त्या सर्कलचं आतमध्ये मिळेल फक्त 1. 22 वर धावफलक जाऊन पोहोचतोय, चांगली फिल्डिंग झाली, तर त्या सर्कलचं आतमध्ये शेवटचं झालं स्लॉग ओव्हर, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज मिलिंदने, कमबॅक केलाय चांगलं. इथे हवेमध्ये बॉल, झेल होईल का? छत्रशा पाटला करता झेल ड्रॉप झालाय, प्रयत्न चांगले, 2 कंप्लीट. टीसीचा प्रयत्न, बॅकअप नाहीये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, तोपर्यंत 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावफलक पुढे 25 वरती, फायटिंग स्कोर आता उभा झालाय. शेवटचा बॉल शिल्लक असेल आज षटकातील आणि पहिल्या इनिंग मधील. शेवटचा बॉल मिलिंद, इथे बॅटची कडा घेतली आहे, चेंडू मात्र येतोय डीपला स्क्वेअर लेग मध्ये, शॉटला फील्ड होईल, खराब चतुर्क्ष, 2 कंप्लीट. टीसीचा प्रयत्न चालवलाय, फेकी सेकंड एंडला होती आहे, सेकंड एंडला फलंदाज पोहोचतोय, पण 9 सेकंड एंडला उशिरा पोहोचतोय, हरकत नाहीये, तरी 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावफलक 28 वरती, 14.00 सरासरीने धावफलक कव्हर लागतायत. 29 लक्ष द्वितीय सत्रात ठेवलंय, ते म्हणजेच केदार लिंक क्रिकेट क्लब गेलवडे पाटीलवाडीने शिवशक्ती वॉरियर्स शिंदेवाडी या टीम समोर.
चला लवकर फलंदाजी फलंदाज पाठवायचे शिवशक्ती वॉरियर्स। चला मित्रांनो प्लीज सहकार्य करा, स्पीड अप करायचं आपल्याला। त्यानंतर अजून सहा सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत। चला लवकर लवकर फलंदाजी आपली पाठवायची आहे सलामी जोडी। शैलेश आणि मिलिन जोडी मैदानावरती एंटर होतीये। स्टॅकेट एंडला चाललाय शैलेश, नौसकट एंडला मिलिन आणि गोलंदाज टाकवर येतोय गोलंदाज सुदेश। चला स्पीड अप करायचं प्लीज, अंपायर लक्ष द्या। आपण धावा 28-29 लक्ष 14.50 सरासरीने पार करायचंय। गोलंदाज सुदेश ट्रॅक वरती सज्ज होतोय राईट आर्म राऊंड विकेटने शैलेश साठी। पहिला बॉल इथे फटका खूप वेगाने खेचला होता स्वतः गोलंदाजाने, मात्र चेंडू फील केला। आता वरती जातो लागतोय चेंडू खूप जोरात। पाणी वगैरे किंवा फ्रेशर्स किट पाहिजे असेल तर सांगायचं लगेच। मॅच खूप महत्वाची आहे, माहिती आहे सुदेशला। दुखापत जरी झाली तरी मात्र खेळणार मैदानावरती, कारण की गोलंदाजी त्याला करायची आहे। फटका चांगला आहे इथे, मात्र बॅकवर्ड पॉइंटला चाललाय चेंडू। तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलून फेकतील तोपर्यंत मिळताय त्या दोन धापल दोन्ही पुढे धापलगावरती। तीन धावा लागतायत आतापर्यंत करायचं 29-26 गरज। चेंडू शिल्लक असेल 10, 10 बॉल 26 सेकंड इनला मिलिन। मिलिन साठी हा बॉल बॅटम बॅटचा मध्ये फटका चांगला गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय, जाईल चेंडू सीमा पार चौकार। वर एखादा मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करून देईल। हवेत बॉल झेल होईल की नाही, क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न केले, जजमेंट प्रॉपर, झेल टिपलाय, मिलिंदचा खेळ संपलाय। 7 वरती पहिला धक्का।
चौकार मारल्यानंतर डॉट बॉल आणि त्याच्यानंतर मात्र दाखवलं डगआउटचा रस्ता. नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती. वैभव सात बॉल 22 ची गरज आहे कमबॅक केल्या गोलंदाज. पुन्हा एकदा सुदेश हा बॉल थोडा लांब ठेवला होता, चेंडू चाललाय तिथे मात्र कव्हरला डीप मध्ये चेंडू फिल्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धावर घेताना फलंदाज होतोय बाद. अजून एकदा वैभवच्या स्वरूपात टीम शिवशक्ती वॉरियर्सला. थँक्यू सो मच जिजे मास्टर. प्रतिम संगीत पुढ्यापर्यंत पोहोचवतायत. चला स्पीडअप करायचं प्लीज. दोन्ही टीम 4 वाजलेत, पुढच्या 2 घंट्यात आपल्याला 6 सामने कव्हर करायचे आहेत. सर्व सामने 2-2 षटकांचे आहेत, पण त्याच्यानंतर आपल्याला बक्षीस समारंभ सुद्धा करायचा आहे. थोडं वेळेला महत्व द्या. इथे पहिलाच बॉल कॉडबेंडचा अपील, फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का, धक्का क्रमांक 3 टीम शिवशक्ती वॉरियर्सला. नाव संघाला फलकावरती 8 वरती थांबली धावपलक. 5 बॉल गरज 21 ची. नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती प्रीतम. युवराज फलंदाजा ट्रॅक वरती आहे. 8 डावा धावपलकावरती आतापर्यंत लागले. 21 ची गरज, 5 बॉल शिल्लक. चला स्पीडअप करा प्लीज. वेळेला महत्व द्या. केदारलिंग इथे फटका चांगला आहे, इनफील्डच्या वरनं उडवलाय, डिप्ला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, सीमा पार चौका. चार बॉल 17 गरज. प्रीतम सेकंड एंडला खेळतो, डावकुरचा फलंदाज आहे. इथे उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहेत. एक डब्बत फील्ड करेल दुसऱ्या प्रयत्न. 2 होतात कम्प्लीट, मिळतील फक्त 2. 2 ने पुढे धावफलक जाईल. धावफलकावरती 14. 3 बॉल 15 गरज. 3 मोठे फटके घ्यायचा लागतील. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी करावे लागेल. 3 बॉल 15. इथे बॅटची कडा घेतली आणि टिपलाय झेल विकेट किपरने. अजून एक धक्का टीम शिवशक्ती वॉरियर्सला. नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षकासाठी RCC स्पोर्ट शेमोणे. आपण आपली फिल्डिंग लगेच लावायचे, सज्ज राहायचे आपण. आणि जशी मॅच संपेल तसं आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं, वेळ नाही आपल्याकडे. इथे स्टेप आउट झाले, फटका हवेमध्ये, टिपलाय झेल तिथे मिड विकेटमध्ये. अजून एक फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का शिवशक्ती वॉरियर्सला.
ऑन अ हॅट्रिक बॉल इथे टिपलाय जेल आणि हॅट्रिक पूर्ण.